नमस्कार। तर आज आपण शिळा भात आणि लौकी पासून मस्त अशा नाश्त्याची रेसिपी बघणार आहेत। तर हा नाश्ता तुम्ही कधीही खाल्ला नसेल तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये एक वाटी शिळा भात टाकायचा आहे। शिळा म्हणजे हा मी सकाळी बनवून घेतलेला भात होता आणि आता संध्याकाळी याचा नाश्ता बनवून घेऊयात। यासोबतच याच्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे, तर रवा जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता। शेवटी आपण याला मिक्सरलाच लावून घेणार आहे। यासोबत अर्धा वाटी दही टाकायचं आहे, तर दही थोडं आंबट पाहिजे आहे, म्हणजे नाश्त्याची चव खूप छान लागते। तर सोबतच एक वाटी पाणी टाकून घेऊयात। पाणी लागलं तर परत टाकायचं आहे। तर आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहे। तर एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मिक्सरला मी हे लावून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये ही जी पेस्ट आहे ते काढून घेऊयात। तर बघू शकता अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे। तर सगळी जी आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला हे चमचाने सुद्धा दाखवते, कन्सिस्टन्सी बघू शकता। याच पद्धतीने पाहिजे, खूप जास्त पातळी नको आणि खूप जास्त घट्टही नको। आपण याला 5 मिनटं साईडला ठेवून घेऊया, म्हणजे आपण जो रवा घातला आहे तो चांगला फुलेल। तर 5 मिनटं झालेले आहेत आणि आपला रवा चांगला फुललेला आहे। तर मी तुम्हाला इथे दाखवते, हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत। तर भाज्या तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, किंवा जे मुलं खात नाहीत त्यासुद्धा तुम्ही भाज्या याच्यामध्ये टाकू शकता। इथे मी किसलेला गाजर घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलाय, सोबतच 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। यासोबतच लौकी टाकायची आहे, तर लौकी सुद्धा मी इथे किसून घेतलेली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया। तर हा नाश्ता जो आहे तो मी मुलांना दिला तेव्हा मुलांना हे कळलं सुद्धा नाही की मी याच्यामध्ये लौकी टाकलेली आहे, कारण लौकी जी आहे ते मुलं खायला बघत नाही। तर ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर आता याला छान असं मिक्स करून घेऊयात। तर याच्यामध्ये खूप जास्त मसाल्यांची सुद्धा गरज पडत नाही, असाच हा नाश्ता खूप छान लागतो। तर आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया, सोबतच 1 चमचा तीळ टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे, म्हणजे हिरवी मिरची जी आहे ते कमी टाकली आहे त्याच्यामुळे मी चिली फ्लेक्सचा वापर केला आहे। आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि अगदी चिमीटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे। याच्याऐवजी तुम्ही इनो वापरलात तरीही चालेल। आता हे सगळं जे आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे छान असं मिक्स करून झालं की आता आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे। तर तुम्ही याचे अप्पे सुद्धा बनवू शकता। चला तर मग नाश्ता बनवायला घेऊयात। तर मी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे आणि सोबतच याच्यावर 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। खूप जास्त तेलाची सुद्धा गरज पडत नाही। सोबतच थोडीशी तीळ टाकून घेऊयात आणि बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। आणि आता आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते टाकून घेऊयात। तर मी इथे तव्यावर 3 असे टाकून घेणार आहेत। तर तुम्ही छोटे मोठे तुमच्या हिशोबाने करू शकता, किंवा सिंगल सिंगल थोड्या मोठ्या साईजचे सुद्धा बनवू शकता। पण जर तुम्हाला मुलांना टिफिनवर वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता। तर बघू शकता या पद्धतीने छान टाकून घेतलेलं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे। तर आता वरून सुद्धा थोडीशी तीळ टाकून घेऊया। तीळ टाकल्यामुळे नाश्त्याची चव खूप छान लागते। आणि आता वरून झाकून घ्यायचं आहे। झाकून ठेवलं की जो नाश्ता आहे ना तो आतपर्यंत चांगला शिजला जातो। तर इथे मी 4 ते 5 मिनटं गॅसचा फ्लेम कमी ठेवून चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आणि आता तुम्ही ते बघू शकता नाश्त्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि वरून पूर्ण असा ड्राय सुद्धा झालेला आहे।
तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर याला पलटवून परत याला छान असं शिजवून घेऊयात. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर इथे बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे, खायला देखील खूप छान लागतो. तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर आलटून पलटून दोन्ही साईडने मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने कलर करून घ्यायचं आहे म्हणजे खायला छान लागतो. तर हे बघू शकता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर याच पद्धतीने बाकी सगळे सुद्धा बनवून घेऊयात. तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला मला नक्कीच सांगा. तर इथे बघू शकता मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. तर हा नाश्ता कुठल्याही चटणीसोबत खाल्ला तरीही चांगला लागेल, किंवा नाही चटणी असेल ना असाच सुद्धा खूप छान लागतो. तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. अगदी मस्त असा सॉफ्ट असा नाश्ता बनतो आणि चवीला तर एकदम मस्तच लागतो. तर खरंच सांगते मुलांनी जेव्हा खाल्ला तेव्हा मुलांना इतका आवडला आणि त्यांना कळलं सुद्धा नाही की मी याच्यामध्ये लौकी टाकलेली आहे. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.